नमस्कार, मी मेघना, मेघनाच रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, आज आपण इथं बनवणार आहोत वांगे आणि बटाट्याची भाजी. जसं की लग्नाच्या पंक्तीमध्ये हे बनवलं जातं काही काही ठिकाणी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं गॅसवर एक कढई ठेवलेला आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1-1 चमचा जिरा आणि मोहरी टाकून घेतलेला आहे. थोडेसे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि छान असं तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथं 1 कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, ते घालून परतवून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनटं इथं मी परतवून घेतलेला आहे कांदा पहिला. आणि त्याच्यानंतर इथं आहे मी खोबरं आहे, सुकं खोबरं, तर ते मी इथं असं खिसून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही असं मिक्सरला लावून बारीकसुद्धा करून घेऊ शकता. तर ते सुद्धा 1-2 मिनटं मी इथं परतवून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर इथं 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा काळं तिखट आणि थोडंसं हळद इथं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आहे ते बारीक ठेवलेलं आहे मी. त्याच्यानंतर इथं बघा, 1 टमाटर मी इथं बारीक असं कट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा घालून इथं परतवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं वांगे आणि बटाटे मी असं मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत, तुम्ही इथं बघू शकता. आणि त्याला काळे पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवून दिलेलं होतं. तर ते सगळे फोडी इथं घालून घ्यायचे आहेत. तर मी बटाट्याची साली काढलेली नाही आहे, तर तुम्ही इथं काढू शकता तुम्हाला जर काढायचं असेल तर. तर सगळं घातल्यावर मी पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे. तर आता छानपैकी उकळी येऊ द्यायचं आहे. तर आता मी गॅस इथं मोठा केलेला आहे. चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे मी. तर पाणी आहे तुम्ही इथं कमी जास्त वापरू शकता. आणि फोडीसुद्धा तुम्ही मोठे किंवा बारीक ठेवलं तरी चालेल. तर असंच मी 1-2 मिनटं भाजीला आहे शिजवून घेणार आहे. आणि हे आपल्याला रसाभाजीच करायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, 1-2 ते 3 मिनटं मी असंच शिजवून घेतलेलं आहे. आणि बटाटे आणि वांगंसुद्धा इथं छान असं शिजलेलं आहे, मऊ झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला 1 फोडी इथं कट करून दाखवते. तर तुम्ही इथं बघू शकता, बटाटा आणि वांगे असं इथं मऊ झालेले आहेत. तर आता आपण इथं गॅस बंद करून घेऊया. तर इथं वांग्याची भाजी आहे बनवून तयार आहे. तर मी याला पातळच ठेवणार आहे. वांगं आणि बटाट्याची रस्साभाजी खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा घरात नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.